आता पाहूया बातम्या विस्तारानं. जम्मू काश्मीर आणि तिथले नागरिक भारतमातेचे सुपुत्र आहेत. सीमेपलीकडून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देश जम्मू काश्मीरमधल्या देशभक्त नागरिकांसोबत उभा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज अकोला इथं बोलत होते. विधानसभा निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधानांची डॉ पंजाबराव देशमुख क्रीडांगणावर सभा झाली. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याबाबत पंतप्रधानांनी अकोलावासियांकडून प्रतिसाद मागितला. आप मुझे बताइए आर्टिकल 370 का जो फैसला हुआ है उससे आप खुश हैं? आप सहमत हैं? ये जरूरी कदम था, उठाना जरूरी था, मोदी ने ठीक किया, आपने मोदी को इसीलिए बिठाया था. मैं आपकी इच्छा को पूरी कर रहा हूं, आपके आशीर्वाद बने रहेंगे, हमेशा बने रहेंगे, आपके आशीर्वाद बने रहेंगे तो मोदी भी नई नई चीजें करता रहेगा. महायुतीचे नेते राज्याच्या निवडणुकीत कलम 370 मुद्दा उपस्थित करत असल्याबद्दल होत असलेल्या टीकेला पंतप्रधानांनी आपल्या सभेत उत्तर दिलं. स्वार्थी आणि घराणेशाहीच्या राजकारणापलीकडे विरोधक विचार करत नाहीत, या विरोधकांना जनताच उत्तर देईल असं पंतप्रधान म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातले अनेक वीर जवान देशसंरक्षणासाठी उभे आहेत असं ते म्हणाले. महाराष्ट्र के उन सपूतों पर जिन्होंने जम्मू कश्मीर के लिए अपना सर्वोच्च न्योछावर कर दिया, और आज राजनीति के स्वार्थ में डूबे हुए ये लोग, अपने परिवार के कल्याण में खोए हुए लोग, ये कहने की हिम्मत करते हैं कि महाराष्ट्र का जम्मू कश्मीर से क्या लेना देना. डूब मरो, डूब मरो, डूब मरो. दर्द होता है दिल में, इन्हें शर्म आनी चाहिए, उन्हें शर्म आनी चाहिए अपनी सोच पर, उन्हें शर्म आनी चाहिए अपने बयानों पर. याद रखिए, आपके बयानों को, आपकी प्रतिक्रिया को सिर्फ महाराष्ट्र ही नहीं पूरा देश सुन रहा है, और देश पाई पाई का चुन चुन के हिसाब मांग के रहेगा, मान के चलो. तपास संस्थांवर विरोधक करत असलेल्या टीकेलाही पंतप्रधानांनी उत्तर दिलं. महाराष्ट्रात पूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटांमधले गुन्हेगार पळून कसे गेले, त्यांच्यासोबत कोणाकोणाचे संबंध होते, याबाबत नव्या नव्या बाबी आता समोर येत आहेत असं पंतप्रधान म्हणाले. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार काम करत आहे आणि यापुढेही करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून महाराष्ट्रासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राचा इथल्या नागरिकांचा विकास करणं, कल्याण करणं हेच आमच्या सरकारचं ध्येय असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातलं युतीचं सरकार लोककल्याणासाठी यापुढेही काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. महायुती से पहले आपने ऐसे लोगों की सरकार देखी है जिनका सिर्फ एक ही मकसद रहा है, अपना कल्याण, अपने परिवार का कल्याण. इसके विपरीत फडणवीस जी के नेतृत्व में आपने पिछले 5 साल में एक ऐसी सरकार का काम देखा है
जिसका मकसद रहा है, एकमात्र मकसद, एकमात्र संकल्प, एकमात्र लक्ष्य, और वो है महाराष्ट्र का विकास, महाराष्ट्र के लोगों का विकास और जन जन का कल्याण। विरोधकांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक वर्ष भारतरत्नापासून वंचित ठेवलं, सावरकरांचा पदोपदी अपमान केला अशी टीका पंतप्रधानांनी केली। सावरकरांना भारतरत्न देण्याचं आश्वासन भाजपानं आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे। यावेळी मंचावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील, भाजपा उमेदवार रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, प्रकाश भारसाकळे, गोवर्धन शर्मा आणि शिवसेनेचे उमेदवार नितीन देशमुख तसंच महायुतीचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। पंतप्रधान म्हणून मोदी यांची अकोला इथली ही पहिली सभा होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा